नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहता दिल्लीकर मराठी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा मार्गशीर्ष महिन्यात केल्या जाणाऱ्या महालक्ष्मी व्रताचे नियम सांगणार आहे। आपला मागचा व्हिडिओसुद्धा तोच होता, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात केल्या जाणाऱ्या महालक्ष्मी व्रताचे नियम सांगितले होते, व्रत कसं करावं याबद्दल सांगितलं होतं, त्याचबरोबर उद्यापनाचीसुद्धा काही माहिती दिली होती। तुम्हाला तो व्हिडिओ खूप आवडला, तुमचेच काही प्रश्न होते त्याची उत्तरं देण्याचा मी फक्त प्रयत्न केला होता। तुम्ही त्या व्हिडिओला अगदी भरभरून प्रतिसाद दिला, त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार। तो व्हिडिओ टाकल्यानंतर तुमचे अजून नवीन प्रश्न त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आले तर त्याची उत्तरं देण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करणार आहे, आणि जे काही नियम सांगायचे राहून गेले होते ते सुद्धा सांगणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मार्गशीर्ष महिना सुरू व्हायला अगदी 2 दिवस बाकी आहे। 24 नोव्हेंबरपासून यावर्षीचा म्हणजे 2022चा मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे, आणि पहिला गुरुवारसुद्धा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी आलेला आहे। तर आपल्याला गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत करायचं आहे, त्यासाठी आपल्याला भरपूर सारे नियम पाळावे लागतात। बघा, कोणत्याही प्रकारचे उपवास असो व्रत असो, आपण जर ते नियमाने म्हणजेच नेमधर्म पाळून केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदासुद्धा चांगला होतो, आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळतं। चुका न करता म्हणजे चुका टाळून आपण हे व्रत केल्यामुळे आपल्याला त्याचं पूर्ण फळसुद्धा मिळतं। तर येत्या 24 नोव्हेंबरपासून महालक्ष्मी व्रताला सुरुवात होते। 24 नोव्हेंबरला यावर्षीचा महालक्ष्मी व्रताचा पहिला गुरुवार आहे। 24 नोव्हेंबर 2022 ते 22 डिसेंबर 2022 पूर्ण महिनाभर महालक्ष्मीचं व्रत आपल्याला करायचं आहे। दर गुरुवारी हे व्रत आपल्याला करायचं असतं। तर यावर्षी महालक्ष्मी व्रताचे 5 गुरुवार असणार आहे। शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे। तर 24 नोव्हेंबरपासून आपण या व्रताला सुरुवात करू शकतो। ज्यांचं पहिलं वर्ष असेल तर त्यांच्यासाठी या व्रताचे काय काय नियम आहेत, म्हणजे त्यांनी व्रत कसं करावं, उपवास कसा करावा, त्याचबरोबर पूजेची मांडणी कशी करावी हे माहिती नसेल तर त्याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवर आहेत, तुम्ही बघू शकता। म्हणजे तुम्हाला त्याची योग्य ती माहिती मिळेल, आणि तुम्ही माहिती योग्य मिळाल्यामुळे ते व्रतसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने करू शकाल। आता मी तुम्हाला एक एक करून राहिलेले या व्रताचे सगळे नियम सांगते। मी तुम्हाला व्रताचे बऱ्यापैकी नियम पहिल्या व्हिडिओत सांगितलेले आहे, पण नंतर तुमचेच काही प्रश्न आल्यामुळे हा मला दुसरा व्हिडिओसुद्धा बनवावा लागला। तर त्यामध्ये काही जणींचा असा प्रश्न होता की हे व्रत नक्की किती वर्ष करायचं असतं आणि केव्हापासून करू शकतो। तर बघा, तुम्ही व्रताची सुरुवात तुमच्या वयाच्या कोणत्याही वर्षी करू शकता, आणि त्यानंतर व्रत किती वर्ष करावं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही व्रत 5 वर्ष 7 वर्ष 11 वर्ष आणि कुणी कायमस्वरूपीसुद्धा हे व्रत करतात तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता। हे व्रत किती वर्ष करावं याची कोणतीही अशी नियमावली नाही आहे किंवा कोणतीही अशी जबरदस्ती नाही आहे की तुम्हाला हे व्रत इतके इतके वर्ष करावंच लागेल म्हणजे करावंच लागेल। ही सर्वस्वी तुमची इच्छा आहे की तुम्हाला व्रत किती वर्ष करायचं आहे। जेव्हा तुमच्या व्रताचं पहिलं वर्ष असेल तेव्हाच तुम्ही ते ठरवावं की तुम्हाला हे व्रत किती वर्ष करायचं आहे की कायमस्वरूपी करायचं आहे। बघा, आपण कोणतंही व्रत करतो किंवा कोणतेही उपवास करतो, जेव्हा त्यामध्ये आपल्याला पूजा मांडणी करायची असते तेव्हा आपल्याही मनात एक हेतू असतोच ना, एक चांगला हेतू धरूनच आपण व्रताला सुरुवात करत असतो। त्यामध्ये बऱ्याच जणांचे असे हेतू असतात की त्यांना त्यांच्या काही समस्या आहेत त्यांच्यामधून मुक्तता मिळावी, त्यांच्या घरी सगळं चांगलं व्हावं, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, म्हणून प्रत्येकजण एक एक हेतू ठेवून या उपवासाला सुरुवात करत असतो। तुमच्याही मनात काही हेतू असेल म्हणूनच तुम्ही या उपवासाला सुरुवात केली असेल, आणि नसेलही तरीही तुम्ही तुमच्या मनात ठरवा तुम्हाला किती वर्ष हे व्रत करायचं आहे किंवा कायमस्वरूपी करायचं आहे की काय। तर मी आशा करते तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल। यानंतर दुसरा प्रश्न असा आला होता की पूजा मांडणी न करता आम्ही हे उपवास करू शकतो का। तर बघा, नक्कीच पूजा मांडणी न करता सुद्धा तुम्हाला उपवास करता येईल, जर तुम्ही तुमच्या मनामध्ये चांगला भाव ठेवला असेल, मनातल्या मनात श्री महालक्ष्मी देवीचं स्मरण तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्हाला पूजा मांडणी न करता सुद्धा हे व्रत करता येईल। म्हणजेच तुम्ही दिवसभर उपवास करू शकता, कुणाकडून तरी कहाणी वाचून घेऊ शकता किंवा तुम्हीसुद्धा वाचू शकता। यानंतर तिसरा प्रश्न असा आलेला आहे की जर आम्ही प्रेग्नंट असू किंवा आमच्याकडे छोटंसं बाळ आहे तर आम्ही हा उपवास केला तर चालेल का। तर बघा, बाळ छोटं असतानासुद्धा त्याला आपली गरज असते, म्हणजे ते अंगावर दूध पित असतं, आणि बाळ जर 6 महिन्याच्या आतलं असेल तर साहजिकच ते वरचं काही अन्न खात नाही आणि ते पूर्णपणे आईच्या दुधावरच अवलंबून असतं। तर अशावेळी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, तुम्ही नक्कीच महालक्ष्मीची कथा ऐकू शकता, महालक्ष्मीची पूजा करू शकता, पण उपवास नाही केला तरी चालेल। प्रेग्नंट महिलांनीसुद्धा बाळाच्या वाढीकडेच व्यवस्थित लक्ष द्यावं की आपलं बाळ चांगलं कसं राहील, ते चांगल्या पद्धतीने कसं जन्माला येईल। तर तुम्ही पूजा वगैरे सगळं करू शकता, पण
उपवास केला नाही तरी चालेल, किंवा मग तुम्ही मागच्या वर्षापर्यंत उपवास करत आलेला आहात पण यावर्षी प्रेग्नंट आहात, किंवा मग तुमचं बाळ लहान आहे त्यामुळे यावर्षी तुम्ही या व्रतामध्ये खंड केला तरी चालणार आहे. यानंतरचा चौथा प्रश्न असा होता की मंगल कलशावर आपण जो नारळ ठेवलेला असतो महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करताना आपण एका कलशावर नारळसुद्धा ठेवलेला असतो आणि त्यालाच आपण मंगल कलश असं म्हणतो. तर हा नारळ दर गुरुवारी दुसरा घ्यायचा का, म्हणजे दर गुरुवारची पूजा झाल्यानंतर शुक्रवारी जेव्हा उत्तर पूजा होते तेव्हा हा नारळ फोडून मग पुढच्या गुरुवारी परत नवीन नारळ आणायचा का, तर अजिबात नाही. तुम्ही चारही गुरुवार एकच नारळ वापरायचा आहे. यावर्षी पाच गुरुवार आहे तर पाचही गुरुवार तुम्हाला एकच नारळ वापरायचा आहे. दर गुरुवारी जेव्हा तुमची महालक्ष्मी व्रताची पूजा होईल त्यानंतर शुक्रवारी उत्तर पूजा करताना हा नारळ तसाच कपड्यामध्ये बांधून ठेवायचा आणि परत पुढच्या गुरुवारी तोच वापरायचा. जेव्हा तुमचा शेवटचा गुरुवार होईल, शेवटच्या गुरुवारचं उद्यापन होईल, त्यानंतर शुक्रवारी जेव्हा तुम्ही उत्तर पूजा कराल तर देवीला हा नारळ फोडायचा आहे आणि प्रसाद तुमच्यासह तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींनी खायचा आहे. तर हा होता नियम. यानंतर अजून एक प्रश्न नारळाबाबतीतच असा होता की बऱ्याच जणांच्या घरात कुलदेवतेच्या नावानं म्हणजे देवऱ्यामध्ये एक मंगल कलश ठेवलेला असतो, तर मग महालक्ष्मीचं जेव्हा व्रत असेल तर त्यासाठी तोच मंगल कलश वापरला तर चालेल का? तर असं अजिबात आपल्याला करता येणार नाही. देवऱ्यामध्ये जो आपण मंगल कलश ठेवलेला असतो म्हणजे कलशावर नारळ वगैरे जे ठेवलेलं असतं, तर तो मंगल कलश आपल्याला महालक्ष्मी व्रतासाठी चालणार नाही, कारण तो जो मंगल कलश असतो तो कुलदेवीच्या नावाने किंवा कुलदेवतेच्या नावाने आपण ठेवलेला असतो आणि त्यामुळे आपल्याला तो मंगल कलश चालणार नाही. तो मंगल कलश तसाच तुमच्या देवऱ्यात राहू द्या आणि जेव्हा तुम्ही महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी कराल तर त्यासाठी वेगळा म्हणजे सेपरेट मंगल कलश स्थापन करा. यानंतर अजून एक प्रश्न नारळाबाबतीतच असा होता की आपण बरेच जण मंगल कलश जेव्हा स्थापन करतो तर कलशाला सजवतो, म्हणजे कलशालाच आपण देवीचं रूप देतो. मी सुद्धा तुम्हाला असा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यामध्ये मी नारळावरच म्हणजे मंगल कलशालाच देवीच्या मुखवट्याचं रूप दिलेलं आहे. तर तसा नारळ मग आपण कसं काय फोडायचा शेवटचा गुरुवार झाल्यानंतर, तर असा एका ताईचा प्रश्न होता. तर हा नारळसुद्धा आपल्याला फोडावाच लागतो. बघा, आपण गणपतीही बसवतो, गणपती बाप्पांची 10 दिवस सेवा करतो, पण आपल्याला शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला त्यांचं विसर्जन करावंच लागतं. तशाच या ज्या पूजा असतात तर त्यांची जी उत्तर पूजा असते त्यालाच विसर्जन असं म्हणतात, म्हणजे उत्तर पूजा हे थोडक्यात पूजेचं विसर्जन असतं. तर जेव्हा आपल्याला हे नारळ शेवटचा गुरुवार झाल्यानंतर उद्यापनाच्या वेळीस फोडावं लागेल तर तेव्हा काय करायचं, जेव्हा आपण तो कलशावरून नारळ काढून घेऊ तर तुम्ही जर त्या नारळावर काही दागिने वगैरे घातले असतील तर ते काढून घ्यायचे. बरेच जण देवीचे डोळे वगैरे, ओठ किंवा नाक असे सगळे जे अवयव असतात ते पण चिकटवतात, तर ते सुद्धा काढून घ्यायचे तुम्ही जर तसं काही केलेलं असेल. किंवा काही काही जणी फक्त हळदी कुंकवाने देवीचा जो मुखवटा आहे तो नारळावर तयार करतात. तर काय करायचं, तुम्ही जर दागिने वगैरे घातले असतील तर ते काढून घ्या, मुखवट्यावर अजून काही चिकटवलेलं असेल तर ते सुद्धा काढून घ्या, आणि जे काही हळदी कुंकू आपण लावलेलं असतं नारळावर म्हणजे देवीचा मळवट वगैरे भरलेला असतो हळदी कुंकवाने, तर एक कपडा ओला करून घ्या, त्याने हळदी कुंकू वगैरे आहे ते सगळं पुसून घ्या आणि नंतर तुम्ही तो नारळ देवीला फोडू शकता. यानंतर एक प्रश्न असा होता, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर तुम्हाला सुतक वगैरे काही असेल तर तुम्हाला पूजा मांडणी करता येणार नाही, फक्त उपवास करता येईल. तर मग या व्रताचा असा पण एक नियम आहे की जेव्हा आपण व्रत करतो म्हणजे उपवास करतो तर आपल्याला महालक्ष्मी व्रताची कथा ऐकावीच लागते. भद्रश्रवा राजा, शांबाला ही त्यांची मुलगी आणि भद्रश्रवाची राणी सूरतचंद्रिका यांची ही महालक्ष्मी व्रताची कथा आहे, तर ती आपल्याला महालक्ष्मी व्रत केल्यावर वाचावीच लागते. तर मग कथेचं काय करायचं, तर जेव्हा तुम्हाला सुतक असेल तेव्हा तुम्ही ही कथा तुमच्या मोबाईलवर वगैरे ऐकू शकता. आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे त्यामुळे जरी तुम्हाला सुतक वगैरे असेल तर तुम्ही जरी ही पूजेची मांडणी केली नसेल पण उपवास केला असेल तर तुम्हाला मोबाईलवर ही कथा नक्कीच ऐकता येईल. यानंतर काही प्रश्न होते उद्यापनाच्या बाबतीत. तर उद्यापनाच्या बाबतीत एका ताईंचा असा प्रश्न होता की जर उद्यापनासाठी आपल्याला मुली म्हणजे कुमारिका किंवा बायका असं कोणीच मिळालं नाही तर मग उद्यापन कसं करायचं, म्हणजे त्यांचा प्रश्न थोडक्यात असा होता की एकटीने उद्यापन कसं करायचं जर आपल्याला कोणीच उद्यापनासाठी मिळालं नाही तर. आता बऱ्याच जणांचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, कोणी कोणी बाहेरच्या देशात राहतं किंवा मग नाही मिळत कधी कधी मुली बायका उद्यापनासाठी, तर त्यांचं जे काही कारण असेल किंवा तुमच्याकडेही असा काही प्रॉब्लेम असेल की उद्यापनासाठी तुम्हाला कोणी मिळणार नसेल तर अशावेळी उद्यापन कसं करायचं एकटीने,
तर बघा, जेव्हा शेवटचा गुरुवार येईल म्हणजे तुमच्या सगळ्यांचं तेव्हा व्रताचं उद्यापन असेल. मी मागच्या व्हिडिओत सुद्धा सांगितलेलं आहे की जरी तुमचे काही गुरुवार ग्राह्य धरले जाणार नसले काही कारणांमुळे, तरी पण उद्यापन मार्गशीर्षच्या गुरुवारीच करायचं, शेवटच्या गुरुवारी. आणि मग तुमचे जेवढे गुरुवार गेलेले आहेत किंवा जेवढे गुरुवार ग्राह्य धरले जाणार नाहीत ते तुम्ही पुढच्या महिन्यात कव्हर करायचे, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ते गुरुवार जास्त धरायचे. पण मार्गशीर्ष महिन्याला महत्त्व आहे, तर उद्यापन तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातच करा. आणि एकटीने उद्यापन करायचं झालं तर त्या दिवशी काय करायचं, तुमची दिवसभरात तर व्रताची मांडणी होणार आहे, पूजा होणार आहे, संध्याकाळी काय करायचं असतं, तुम्हाला फक्त महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची असते, देवीला नैवेद्य ठेवायचा असतो, त्याचबरोबर आरतीसुद्धा म्हणायची असते. तर आपण ह्या ज्या कुमारिका बोलवतो किंवा सुवासिनी बोलवतो तर त्या कशासाठी, तर देवी साक्षात आपल्या घरी आलेली आहे, देवीचं रूप मानून आपण त्या कुमारिकांना किंवा सुवासिनी बायकांना बोलावलेलं असतं. तर असं तुम्हाला कोणीच मिळालं नाही तर तुम्ही देवीलाच हळदी कुंकू लावू शकता, देवीची ओटी भरू शकता, देवीला प्रसाद नैवेद्य तर आपण ठेवलेलाच असतो तर तोही ठेवू शकता, आणि महालक्ष्मी व्रताची पुस्तिका जी आहे ती सुद्धा तुम्ही देवीपुढेच ठेवू शकता आणि देवीला नमस्कार करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उद्यापन करता येईल. किंवा मग आता तुमच्या घरामध्ये दुसरी कोणी स्त्री असेल, जसं की सुनबाईने व्रत केलं असेल, तर तुमची सासूबाई असेल किंवा तुमची मुलगी असेल, तर तिलासुद्धा तुम्हाला हे पुस्तक वगैरे देता येईल. एका मुलीला किंवा एका सवाष्ण महिलेला तुम्ही हे पुस्तक देऊ शकता. विधवा असलं तरी काही हरकत नाही, कोणत्याही महिलेला तुम्ही महालक्ष्मीचं रूप मानून हे महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करताना पुस्तिका, प्रसाद किंवा ओटीचे जे तांदूळ असतात ते देऊ शकता, आणि त्या महिलेला आपण किंवा त्या मुलीला नमस्कार आपण करू शकतो. आणि घरामध्ये दुसरी कोणी महिलाच नसेल किंवा मुलगीच नसेल तर अशावेळी तुम्ही मंदिरात जाऊनसुद्धा या गोष्टींचं दान करू शकता. आणि हेही करणं शक्य झालं नाही तर तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं, तुम्ही देवीलाच या गोष्टी अर्पण करू शकता. तर आय होप तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. यानंतर उद्यापनाच्या बाबतीत दुसरा प्रश्न असा आलेला आहे की उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे तर मग उद्यापन करावं का. बघा, खरं सांगायचं झालं तर मार्गशीर्ष अमावस्या जी आहे ती 23 डिसेंबर 2022 आहे, म्हणजे शुक्रवारी आहे. अमावस्येचा प्रारंभ गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता होतोय. कोणताही सणवार असो, कोणतीही तिथी असो, जर तिची सुरुवात रात्री 12 होणार असेल, कोणत्याही दिवसाची जी सुरुवात असते ती रात्री 12 होते, तर तसं काही होणार असेल म्हणजे रात्री 12 त्या तिथीचा प्रारंभ होणार असता, तर मग गुरुवारी आपण अमावस्या आहे असं समजलं असतो. पण गुरुवारी संध्याकाळी 7 अमावस्येला प्रारंभ होतो आहे, त्यामुळे अमावस्येचा काही संबंध नाही तुमच्या उद्यापन करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली, जरी गुरुवारीच अमावस्या असं कॅलेंडरवर लिहिलेलं असतं की गुरुवारी मार्गशीर्ष अमावस्या आहे, तर तरीसुद्धा आपल्याला उद्यापन करता आलं असतं, कारण आपलं एवढं मोठं लक्ष्मीपूजन आपण दिवाळीचं करतो किंवा दुसरेही बरेचसे सण असे आहेत की ते अमावस्येच्या दिवशी येतात. मग अमावस्येला आपण वेगळं का लेखायचं, आपल्याला अमावस्यासुद्धा काही अशुभ नाही आहे. तर जरी अमावस्या त्याच दिवशी असती तरी पण आपण उद्यापन त्याच गुरुवारी करणार होतो. यानंतर अजून एक प्रश्न असा होता की महालक्ष्मीचं आपण जे व्रत करतो तेव्हासुद्धा आपल्याला देवीची ओटी भरायची असते का, किंवा आपण देवीची ओटी भरू शकतो का. तर हो, नक्कीच तुम्ही देवीची ओटी भरू शकता, खणा नारळानं आणि तांदूळ गहू असं काही धान्य घेऊन, म्हणजे देवीला हळदी कुंकू लावायचं, नारळ खण त्याच्यामध्ये गहू किंवा तांदूळ ठेवायचे, अशा पद्धतीनेसुद्धा तुम्हाला देवीची ओटी भरता येईल. मग आता यावर्षी 5 आहे तर 5 गुरुवारी ओटी भरायची का, तर नाही. तुम्ही व्रताच्या पहिल्या गुरुवारीसुद्धा देवीची ओटी भरू शकता किंवा मग उद्यापनाच्या दिवशीसुद्धा ओटी भरू शकता. आता उद्यापनाला ज्या मुली येतील तर त्यांना तुम्ही काय काय द्यायचं, तर तुम्ही जर एकदम लहान मुली बोलवल्या असतील म्हणजे शाळेत जाणाऱ्या, तर त्यांना काय उपयोगी येईल अशी भेटवस्तू तुम्ही त्यांना देऊ शकता. किंवा मग महालक्ष्मी व्रताचं पुस्तक तर आपल्याला द्यावंच लागेल प्रत्येकीला, तर एक महालक्ष्मी व्रताचं पुस्तक द्यायचं, त्याबरोबर थोडेसे तांदूळ आणि भेटवस्तू आणि हळदी कुंकू लावून तुम्ही त्यांची ओटी भरू शकता. किंवा मग त्यांचे पाय धुवून त्याच्यावर तुम्ही स्वस्तिक वगैरे काढून त्यांचा नमस्कार करू शकता. तर अशा पद्धतीनेसुद्धा तुम्हाला उद्यापन करता येईल. सुवासिनी बायका बोलवणार असाल तर तुम्ही हळदी कुंकूप्रमाणेच त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरू शकता आणि त्यांनासुद्धा उपयोगी येईल अशी भेटवस्तूसुद्धा देऊ शकता. किंवा एकदम साध्या
सोप्या पद्धतीने करायचं झालं तर ज्या कोणी बायका येतील तर तुम्ही त्यांना हळदी कुंकू लावून नमस्कार करा, देवीचं रूप मानून नमस्कार करा आणि त्यांना व्रताची एक एक पुस्तिका, त्याचबरोबर थोडेसे गहू किंवा तांदूळ आणि तुम्ही जो काही प्रसाद बनवलेला असेल तर ते देऊनसुद्धा तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करता येईल. आता यापैकी काही जणींचा प्रश्न असा पण आहे की जेव्हा आपण हे व्रत करतो, महालक्ष्मीचं व्रत आणि उद्यापन करण्यासाठी आपल्याला त्याच बायका बोलवाव्या लागतील का की ज्यांना हा उपवास आहे, म्हणजे ज्यांनी कोणी हे महालक्ष्मीचं व्रत केलेलं आहे त्याच बायकांना आपल्याला उद्यापनासाठी बोलवावं लागेल का? तर असं अजिबात नाही आहे. ज्या या व्रत करतात किंवा करत नाहीत तर अशा कोणत्याही बायकांना तुम्ही उद्यापनासाठी बोलवू शकता. त्याचबरोबर जर तुमच्या बोलवलेल्या बायकांपैकी किंवा बोलवलेल्या मुलींपैकी एखादीला हा उपवास असेल तर मग तिला प्रसाद वगैरे आपण कसा द्यायचा? तर तुम्ही त्या मुलीला प्रसाद म्हणून एक फळ, महालक्ष्मी व्रताची पुस्तिका किंवा मग दूध वगैरे किंवा उपवासाला चालतील असे पदार्थ देऊनसुद्धा तिची पूजा आपण करू शकतो. आणि ज्यांना उपवास नाही तर त्यांना मग तुम्ही जो काही नैवेद्य बनवलेला आहे किंवा जो काही प्रसाद बनवलेला आहे तो देऊ शकता. किंवा मग त्या मुलीलासुद्धा तुम्ही तिच्या हातामध्ये जरी उपवासाला चालणार नाही तो प्रसाद देऊ शकता, ती उपवास सोडल्यानंतर घरी जाऊन तो प्रसाद खाऊ शकेल. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत किंवा बरेच सारे ऑप्शन आहे या उद्यापनासाठी. ज्यांना व्रत असेल नसेल तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो ते. यानंतर अजून काही प्रश्न असे येतात की दर गुरुवारी आपण जी पूजा करतो त्यामध्ये ज्या वस्तू वापरलेल्या असतात तर शेवटच्या गुरुवारपर्यंत त्याच वापरायच्या का? बघा, ज्या गोष्टी खराब होतात म्हणजे जसं की पानं, फुलं किंवा पाणी, हे जे पदार्थ आहेत किंवा ह्या ज्या वस्तू आहेत ते तुम्ही प्रत्येक गुरुवारी बदलायचे आहे. कारण फुलं सुकून जातील, पाणीसुद्धा आपण तसंच ठेवू शकत नाही पुढच्या गुरुवारपर्यंत. तर पाणी तुम्ही तुळशीला ओतू शकता, घरामध्ये शिंपडू शकता. त्याचबरोबर फुलं, पानं, नैवेद्य जे असतील तर नैवेद्य तुम्ही गाईला देऊ शकता किंवा मग कोणाचा पाय न पडेल त्या ठिकाणी ठेवून दिला देवीच्या नावाने तरीसुद्धा चालेल, गाय वगैरे नसेल तर. आणि फुलं जे आहेत ती तुम्ही विसर्जित करू शकता, फक्त पाण्यात विसर्जित करायची नाही, झाडाच्या कुंडीमध्ये टाका किंवा मग अशा ठिकाणी टाका की जिथे ते ओलांडायला कोणी जाणार नाही. थोडक्यात काय, आपण देवीला फुलं वाहिलेली असतात तर त्याचा अपमान होऊ नये हाच उद्देश आहे. तर हे तुम्ही नक्कीच करू शकता. फक्त नारळ, तांदूळ, महालक्ष्मी व्रताचं पुस्तक, फोटो आहे ते आपण दर गुरुवारी तेच वापरायचं आहे आणि लाल कपडा जो आहे तो सुद्धा आपल्याला तोच वापरायचा आहे. यानंतर अजून काही गोष्टी शेअर करायच्या झाल्या तर जेव्हा आपण काही पूजा वगैरे दाखवतो किंवा नियम सांगतो तर मग महिलांचे असेही प्रश्न येतात किंवा अशा कमेंट येतात की आमच्याकडे ही वस्तू नाही आहे, ही गोष्ट नाही आहे, तर मग चालेल का, किती घ्यावीच लागेल. आता मागे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं की मार्गशीर्ष महिना सुरू होण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी खरेदी करायच्या आहे, तुमच्या घरी आणायच्या आहे, तर मग नाही शक्य झालं तर नाही चालणार का? किंवा मग ती गोष्ट नाही आणली तर चालेल का? हो, नक्कीच चालेल. तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू व्रतासाठी पाहिजेच असं काही नाही. फक्त तुमच्या मनामध्ये तुमचा शुद्ध भाव पाहिजे, तुम्ही मनापासून तुमची व्रत करण्याची इच्छा पाहिजे आणि या शुद्ध भावनेने तुम्ही व्रत केलं, तुमची प्रार्थना देवीपर्यंत पोहोचली, हेच या व्रतासाठी महत्त्वाचं आहे. देवी तुम्हाला नक्कीच चांगला आशीर्वाद देईल, भरभरून आशीर्वाद देईल, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. खरं म्हणजे देव हा भावाचा भुकेला असतो, त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेत बसू नका. तुमच्याकडे ज्या ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही पूजेची मांडणी करू शकता. प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाची परिस्थिती एकसारखी असेल असंच नाही, प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकेल हे सुद्धा नाही. त्यामुळे शुद्ध भावना ठेवून तुम्ही देवीची मनापासून प्रार्थना करा आणि या व्रताला येत्या गुरुवारपासून सुरुवात करा. काय मग मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत, जास्तीत जास्त नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. हे व्रत करणाऱ्या जास्त महिलाच असतात तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, म्हणजे त्यांना या व्रताचे नियम माहिती होतील, त्यांच्याकडून सुद्धा व्रत करताना काही चूक होणार नाही आणि त्यांनासुद्धा असे काही प्रश्न पडले असतील तर त्यांनासुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओद्वारे मिळतील. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना महालक्ष्मी व्रताच्या हार्दिक शुभेच्छा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.